ठरलं मुहूर्तमेढ रोवली, मात्र लग्नाच्या तारखेच्या अगोदरच पुराणं घराला वेढा घातला। मात्र ठरलेल्या तारखेलाच विवाह करायचा असल्यामुळे बोटीतून वरात काढतात। सांगलीमध्ये एक अनोखा विवाह पार पडला। महापुराच्या पाण्यामध्ये बोटीतून काढलेल्या वरातीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। सांगली शहराला गेल्या 4 दिवसांपासून महापुराचा फटका बसलाय। निम्म सांगली शहर हे पाण्याखाली गेलं होतं, हौसेला मोल नाही असं सांगलीमध्ये घडलंय। सांगलीतल्या गाव भागामध्ये राहणाऱ्या एका तरुणानं आपली वरात पाण्यातून बोटीच्या सहाय्यानं काढली। सांगली शहरातील गाव भागामध्ये राहणाऱ्या रोहित सूर्यवंशी आणि सोनाली बल्लारी यांचा विवाह अनोखा आणि अविस्मरणीय ठरलाय। आमचं 26 लग्न होतं, पण आमच्या इथं आम्ही इथं गाव भागात राहायला असल्यामुळे आम्हाला बाहेर पडायला येत नव्हतं। साईडला चारी बाजून पाणी होतं, तेव्हा आम्हाला जाताना पण बोटीतून जायला लागलं आणि येताना पण बोटीत। आमचं लग्न झालं पण येताना आम्हाला बोटीत न यायचं होतं। घरात आम्हाला घर फ्रेश करायचाच होता, त्यामुळं आम्हाला यायचं। आम्हाला मग येताना संकल्प फाउंडेशन या यांची बोट मिळाली, सचिन दर्जे, शांतीनाथ महावीर सर्वे, अमोल पाटील यांचं सहाय्य मिळालं आणि आम्हाला वाटलं नव्हतं एवढा व्हिडिओ आमचा व्हायरल होईल।